अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी पक्षाचा अधिकृत AB फॉर्मही सादर केला. डॉक्टर पाटील यांनी उद्या पुन्हा तिसरा उमेदवारी अर्ज भरण्याचेही जाहीर केले आहे. डॉक्टर पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे 2 उमेदवारी अर्ज सादर केले. त्यांच्यासोबत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उद्याही त्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह उमेदवारी अर्ज भरावायचा आहे. गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने डॉक्टर अभय पाटील हे आपला तिसरा व मुख्य अर्ज भरणार आहेत. डॉक्टर अभय पाटील यांनी विजयाची खात्री दर्शवत यंदा आपला विजय नक्कीच असल्याची खात्री दिली, तर समस्त अकोल्याचा विकास हा कशा प्रकारे करता येईल हेच अस्तित्वात उतरवून आपण विकास करण्याची देखील हमी त्यांनी पत्रकारांशी बोलताना यावर्षी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस चांगल्या मतांनी विजय होईल असे देखील ते यावेळी बोलले. आज आम्ही अधिकृतपणे 2 फॉर्म भरलेले आहे. AB फॉर्म सहित सगळं जोडून आज फॉर्म भरलेला आहे. उद्या पुन्हा आम्ही पूर्ण नानाभाऊ पांडे नानाभाऊ पटोले येथील त्यांच्या सगळ्यासमेत पुन्हा मग उद्या 2 फॉर्म भरणार आहे. पण आज AB फॉर्म्स आम्ही फॉर्म भरलेला आहे अधिकृत. मी आज मी AB फॉर्म सहित फॉर्म भरल्यावर तो विशेष नाही उरलेला होतो. समोरची रणनीती करायला लागली, लढायचं पूर्ण ताकदीने लढायचं आणि जिंकण्यासाठी ही लढाई आम्ही लढणार आहे. तर राष्ट्रीय काँग्रेस, त्याच्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस या तिघही जण मिळून यावेळेस ही लढाई निश्चित लढणार आहे. आज म्हणजे पंजाच्या हातामध्ये मशाल आणि आज आम्ही तुतारी फुंकून ही विजयाची सुरुवात आता सुरू केलेली आहे. तसं आता पाहिलं तर विकास हा नेहमी काँग्रेसचा हे राहिलेला आहे, शेतकऱ्यांच्या समस्या. त्याच्यानंतर काँग्रेसने जशा अनेक गोष्टी आणल्या, पहिले हरित क्रांती आणली, दूध क्रांती आणलेली आहे, स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन सुरू केल्या होत्या, त्यावेळेस फास्ट ट्रॅक ट्रेन कॉरिडॉर सुरू केल्या होत्या, राजधानीसारख्या हे केलं होतं, चंद्रयानसारखं केलं होतं, एम्स होतं, HLAसारखं केलं होतं. ह्या सगळ्या म्हणजे शेतीपासनं शिक्षणापासनं तर देशाच्या मॉडर्नायझेशनपर्यंत सगळ्या गोष्टीचा सर्वांगीण विकास हे काँग्रेसचं ध्येय आहे, महाविकास आघाडीचं ध्येय आहे आणि ते आम्ही साध्य करू. निश्चितच त्याच्यावर हे करणार आहे. पहिले तितकं होता, आज अकोल्यात जो शासकीय कर आहे तो इव्हन न्यू मुंबई वगैरे पुणे वगैरे याच्यापेक्षा जास्ती आहे. त्या मानाने आज शहर डेव्हलप नाही आहे, इतकी काही व्यवस्था इथे नाही आहे, लोकांना तितक्या फॅसिलिटीज नाही, बेसिक पाण्याच्या फॅसिलिटीज नाही आहे. साध्या पाण्यामुळे इथं लोकांना कावीळ होतो आणि आपण टॅक्स नागपूर किंवा मोठमोठ्या महापालिकांपैकी पेक्षाही जास्ती घेतो आहे. हे निश्चित इतक्या लोकांवर एक अन्याय आहे आणि त्याच्यासाठी निश्चित काँग्रेस पॉवरमध्ये आली ह्या सगळ्या गोष्टीचा विचार निश्चितच करेल. भाजपचे माजी आमदार नारायण गवळणकर बंडखोरी करतात आहे, त्याचा आपल्याला तोटा होईल की फायदा होईल? नाही, सध्याची जी परिस्थिती आहे, सध्याची जी लोकांची मानसिकता आहे, मला वाटते या गोष्टींचा काही फरक पडणार नाही. नारायण गवाणकरजी जे आहेत ते एक समस्या राजकारणी आहेत, मला वाटते ते असंही कोणतं पाऊल घेणार नाही, या वावटळे असतील आणि घेतलं तरी आम्ही त्या हिशोबाची रणनीती आज आमच्याकडे सगळ्यांकडे आहे.